मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन बसेस एकमेकांवर आदळल्याने मोठा अपघात झालाय. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस व जेएसडब्ल्यू कंपनीची बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातात प्रवासी व चालक गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात व कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात 15 प्रवासी किरकोळ तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पनवेल जवळील पळसपे फाट्यानजीक असणाऱ्या साईकृपा हॉटेल समोर झालाय. या अपघातात कित्येक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून पनवेल शहर पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. We'll be right back.